मंडळी राणेस किचन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज मी तुम्हाला दिवाळीच्या निमित्ताने खमंग कुसकुशी चकलीसाठी भाजणी कशी तयार करतात ती दाखवणार आहे। चकली कुसकुशीत होण्यासाठी आणि ती तेलात सुटू नये याच्यासाठी महत्त्वाचं असते ते आपण जे पदार्थ वापरतो ते किती प्रमाणात घ्यायचे आणि किती भाजायचे याच्यावर ते अवलंबून असते। ह्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला भाजणीसाठी लागणाऱ्या सर्व पदार्थांचे योग्य प्रमाण दिले आहे आणि ते कसे भाजायचे हे पण सर्व पदार्थ भाजून दाखवले आहे। त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग किचन मध्ये भाजणीसाठी साहित्य आणि कृती पाहू। भाजणीसाठी मी हे चार पेले तांदूळ घेतले आहेत। हे तांदूळ बघा जुने आहेत आणि जाडे तांदूळ आहेत जे आपण इडली डोश्यासाठी वापरतो ते हे चार पेले तांदूळ घेतले आहेत आणि ह्याच पेल्याने दोन पेले मी चणा डाळ घेतलेली आहे आणि एक पेला मुगाची पिवळी डाळ घेतली आहे आणि एक पेला उडदाची डाळ घेतली आहे सफेदवाली आणि छोटे चार चमचे धने घेतले आहेत आणि दोन चमचे जिरं घेतले आहे। तर आता मी हे तांदूळ आणि चण्याची डाळ चांगली स्वच्छ दोन तीन पाण्याने धुणार आहे आणि ते पणक्यावरती दोन तीन दिवस चांगले सुकवणार आहे आणि नंतर भाजणी करणार आहे। यात थोड्या थोड्या डाळी आहेत त्या आपल्याला जर धुवायला जमल्या नसतील तर ओल्या कपड्याने सुकून पुसून घ्यायच्या आणि धने जिरं हे काय धुवायचे नसतात हे असंच भाजायचं आणि हे धुवून सुकल्यानंतर चांगलं सुकल्यावरती भाजून खमंग भाजून घ्यायची आहे आणि नंतर दळायची आहे। आता आपण हे तांदूळ स्वच्छ पाण्याने तीन वेळा धुवून घेणार आहे। तांदूळ आपण असे चांगले स्वच्छ चोळून असे धुवायचे कारण तांदळाला पावडर वगैरे लावलेली असते म्हणून तीन वेळा चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे असे आणि मग सुकट ठेवायचे। आता आपले तांदूळ तीन वेळा धुवून झाले आहेत। ते आपल्याकडे कपडा असला तर कपड्यावरती चाळणीवरती कपडा ठेवून त्याच्यावर काढायचे नाही तर बारीक आपली चाळण असली तर चाळणीवरती काढायचं आणि पाणी निचळून गेलं की मग तांदूळ आपण सुकत टाकायचे पणक्याला एका कॉटनच्या कपड्यावरती। एक तासाच्या नंतर पाणी आपोआप निघून जाणार। मी जे तांदूळ धुवून ठेवलेले ते आता निचळून त्याच्यातलं पाणी गेलं आहे। आता मी एका कॉटनच्या कपड्यावरती हे असे पणक्याला सुकायसाठी घातले आहेत। हे दोन तीन दिवस पणक्याला चांगले सुकवायचे एकदम चांगले सुकले खळखळीत झाले की मग ते तांदूळ आपल्याला भाजायचे आहेत। मध्ये मध्ये असे थोडेसे ढवळायचे चांगले सुकायला हवे पावसाच्या दिवसाने एखाद्या याच्यात सुकत नाही। आपण हे तांदूळ धुवून वाळत ठेवलेले त्याला आता दोन दिवस झाले आहेत। दोन दिवस हे पणक्याला चांगले सुकले आहेत। आता हे भाजायला घेणार आहोत भाजणी तयार करण्यासाठी। हे धुवून ठेवलेले तांदूळ दोन तीन दिवस चांगले मी पणक्याला सुकवले आहेत आता चांगले सुकले आहेत ते मी आता भाजून घेणार आहे। भाजण्यासाठी टोप ठेवला आहे आता गरम झाला आता मी त्याच्यात तांदूळ घालणार आहे। थोडे थोडे घालून भाजायचे मग आपले तांदूळ चांगले भाजले जाते। खूप जास्त घातले चांगले असे परतणार नाही आणि वाजणार नाही सारखं ढवळत राहायचं आणि खूप खास आग करायची नाही। मीडियम आगीवरती तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचे आता आपले तांदूळ भाजून तयार झाले आहे। त्या बघा त्या तांदळाचा कलर पण बदलला आणि वास मस्त सुटलाय त्याला जास्त काळे करायचे नाही। त्याला 5-6 मिनिटं लागली तांदूळ भाजण्यासाठी मीडियम आगीवरती। पण तांदूळ भाजते वेळी असे सारखे ढवळत राहायचे नाही तर खालून करतील थांबवायचं नाही असं मध्ये मध्ये ढवळत राहायचं सारखं आणि स्लो गॅसवरती भाजायचे। अशा प्रकारे आमचे सर्व तांदूळ आता भाजून झाले त्याच्यानंतर डाळ भाजणार आहे। आता मी चण्याची डाळ भाजून घेणार आहे। प्रत्येक डाळ वेगवेगळी भाजायला लागते कारण प्रत्येक डाळीला भाजण्यासाठी वेगवेगळा टाइम लागतो म्हणून वेगवेगळी भाजून नंतर ती एकत्र करायची। आता मी चणा डाळ भाजणार आहे सारखं असं ढवळत राहायचं मीडियम आगीवरती।
आता बघा आपली चणा डाळ पण भाजून झाली आहे. डाळ चांगली खमंग भाजायची पण खूप काळी करायची ना, गोल्डन कलरची करायची. माझी आता डाळ भाजून झाली आहे, मी आता उतरून घेते. डाळीला कसा कलर आलाय बघा. आता आपण मुगाची डाळ भाजणार आहोत. हा प्रत्येक डाळ वेगवेगळे भाजून घ्यायची, ढवळत राहायची डाळ आणि डाळी चांगल्या खमंग भाजायच्या. तई पण आपली डाळ भाजून झाली आहे. हे बघा याला कसा कलर आलाय तो. हा आता मी उडदाची डाळ भाजणार आहे. हा इतर डाळी भाजल्या त्याचप्रमाणे ही पण भाजणार आहे. आता आपली डाळ ही उडदाची भाजून झाली आहे. हा बघा तिचा कलर. हा आता मी ती उसळून घेणार आहे. वाटी मी धने घेतले ना ते पण मी भाजून घेणार आहे. आता आपले धने भाजून झाले, त्याला मस्त वास आला. धने खूप काळे करायचे नाही. आता मी जिरं पण भाजून घेणार आहे. आता आपलं जिरं पण भाजून झालं आहे. आता मी गॅस बंद करणार आहे. अशा प्रकारे आपली आता चकलीची भाजणी तयार आहे. हे थंड झालं की मी चक्कीवरती दळायला देणार आहे. चक्कीवरती म्हणजे घरघंटीवरती द्यायचं, नाही तर कुठच्या तरी मोठ्या चक्कीवरती दिलं तरी चालेल. बारीक दळून आणायचं. आता आपली भाजणी भाजून तयार झालेली आहे, ती आता दळायला द्यायची आहे. तोपर्यंत तुम्हाला मी मोदकाच्या व्हिडिओवरती आलेला एक कमेंट वाचून दाखवणार आहे. मानसी देसाई यांचा मोदकाच्या व्हिडिओवरती कमेंट आलेला आहे, तो मी तुम्हाला वाचून दाखवते. मी आजच प्रथमच मोदक बनविले. तुमच्या पद्धतीने केल्याने खूप सोपे, सुबक व रुचकर झाले. तुम्हा दोघींना धन्यवाद. आणि त्यांनी हे विचारलं आहे की तुम्ही दोघी मायलकी आहात की सासूसून. आम्ही दोघी सासूसून आहोत. तुम्ही देखील अशाच कमेंट करत राहा. आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या मन कमेंट वाचून दाखवू. हे मी तयार केलेली भाजणी घरघंटीवरून दळून आणली आहे. हे बघा पीठ कसं आहे, ते बारीकच आहे. आपल्याला बारीक पीठ दळून आणायचं आहे. लवकरच आम्ही ह्या भाजणीपासून तयार केलेल्या चकल्या बनवून त्याचा व्हिडिओ टाकणार आहोत. तर मग ह्या दिवाळीला तुम्ही आमच्या पद्धतीने चकलीची भाजणी तयार करून चकल्या करून पहा आणि कशा झाल्या ते आम्हाला नक्की कळवा. राणे किचन पात्र.